नमस्कार मंडळी. आज आपण वी स खांडेकर यांनी लिहिलेल्या अमृतवेल या कादंबरीची ओळख करून घेणार आहोत. 1967 प्रथम आवृत्ती आलेल्या या पुस्तकाचे मेहता पब्लिशिंग हाऊस हे प्रकाशक आहेत. मनुष्याच्या स्वभावातील प्रेम, करुणा, वात्सल्य, दुःख, वासना, द्वेष, लोभ या सर्व भावनांचा मेळ तुम्हाला या कादंबरीत घातलेला दिसेल. इंग्रजी नाटककार शेक्सपियरने सुमारे 400 वर्षांपूर्वी लिहिलेल्या हॅमलेट या जगप्रसिद्ध शोकांतिकेचा प्रभाव जगातील अनेक पुस्तकांवर, सिनेमांवर पडलेला आहे. तसाच तो अमृतवेलवरही आहे. नंदा या पात्रापासून कादंबरीची सुरुवात होते आणि ती पुढे वेगवेगळ्या पात्रांच्या नजरेतून समोर येत राहते. आपल्या प्रियकराच्या अपघाती मृत्यूने दुःखी झालेली, कशातही मन रमत नसलेली ही नंदा एक दिवस स्वतःचं जीवन संपवण्याचा विचार करते. पण आईवडिलांच्या आणि आपल्या छोट्या भाच्याच्या मायेमुळे नंदा भानावर येते. मृत्यूचा विचार मनातून काढून टाकते आणि जगण्याची इच्छा तिच्यामध्ये परत निर्माण होते. आपले मन कशात तरी गुंतून राहावे म्हणून PhD करावी असा विचार करत असलेल्या नंदाने आधी बाहेरचे जग पहावे, फिरून यावे या वडिलांच्या सल्ल्यामुळे ती वसुंधराबरोबर कंपॅनियन म्हणून विलासपूरला जायचे ठरवते. ही वसुंधरा म्हणजे वसू, नंदाची कॉलेज मैत्रीण. वसूच्या नवऱ्याचे नाव असते देवदत्त आणि त्यांना एक छोटी मुलगीसुद्धा असते. नंदा विलासपूरला गेल्यानंतर ही कादंबरी देवदत्त आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या नजरेतून पुढे जाते. या देवदत्तचे व त्याच्या आईचे पात्र हे बऱ्याच अर्थाने हॅमलेट व त्याची आई गर्ट्रूडवर आधारित आहे. स्वतःच्या नवऱ्याच्या मृत्यूला जबाबदार असणारी गर्ट्रूड आणि तिच्यावरच्या रागातून थेट मरणाचा विचार करणारा राजपुत्र हॅमलेट यांचे वर्णन करताना शेक्सपियरने अनेक स्वगते म्हणजे मोनोलॉग्स वापरली आहेत. अमृतवेलमध्येही अनेक पात्रांची स्वगते येतात आणि त्यांची भाषा जुन्या वळणाच्या मराठीसारखी आहे. देवदत्त आणि वसूचे एकमेकांशी असलेले नाते, देवदत्तचे स्वतःच्या आईसोबतचे नाते, या सर्वांचे वर्णन या कादंबरीत येते. आयुष्यात आलेल्या कटू अनुभवांमुळे मृत्यूचा विचार करणारा देवदत्त, नवऱ्याने आपल्याकडे लक्ष द्यावे असे वाटणारी वसू आणि या दोघांमध्ये एकटी पडलेली त्यांची छोटी मुलगी, एकमेकांचा राग करत आतल्या आत कुडत राहणारी ही माणसे कशी आपल्या आजूबाजूच्या चांगल्या गोष्टी विसरतात, स्वतःचे दुःख कवटाळून समोरची व्यक्ती कशी तिच्या कर्तव्यांमध्ये कमी पडली याचा दोष देता देता स्वतःही अनभिज्ञपणे ती चूक करतात, आपली कर्तव्य विसरून निष्पाप माणसांना कसे दुखवतात, हे सर्व तुम्हाला या कादंबरीमध्ये वाचायला मिळेल. पुढे कथेत कोणती वळणे येतात, कोणकोणती नवीन पात्र कथेत येतात, मनुष्याच्या स्वभावातील विविध पैलू परिस्थितीनुसार कसे उत्कट होतात, हे सर्व तुम्हाला या कादंबरीमध्ये वाचायला मिळेल. तर तुम्ही ही कादंबरी वाचलेली नसेल तर नक्की वाचा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की करा. पुन्हा भेटू आणखी एका पुस्तकासोबत. थँक्यू.